महात्मा ज्योतिराव फुले यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेला 7 दिवसांच्या आत अटक करावी अशा मागणीचं निवेदन आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. भिडेंना तात्काळ अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे. मी आनंद सैंदाने, बहुजन समाज पार्टी धुळे जिल्हा अध्यक्ष. आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने भिडे गुरुजी आणि मणिपूरच्या घटनेवर आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे. आमची मागणी आहे की जे भिडे गुरुजी आहेत ते वारंवार महापुरुषांबद्दल वाईट शब्द वापरत आहेत, म्हणून त्यांना तात्काळ 8 दिवसाच्या आत शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावं असं हा विषय घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय संदीपजी ताजने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये जे काही हिंसाचार होत आहे त्याचाही निषेध म्हणून आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. समस्त जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही त्या घटनेचा आणि भिडे गुरुजींचा निषेध करत आहोत. सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचं काम अविरतपणे महाराष्ट्राने केलंय. संतांची भूमी अशी ओळख राज्याला मिळवून देणारं समाज परिवर्तनासाठी झटणारे संत, 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर वाटचाल करून पुरोगामी महाराष्ट्राने अवघ्या देशाला प्रेरणा दिली आहे. मात्र बौद्धिक दिवाळखोऱ्याने ग्रस्त आणि तथाकथितांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जातोय. यामुळे अशा वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आनंद सौंदाने यांच्यासह पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.